खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप व्हावे व राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे तहसीलदार कैलास पवार यांना भाजपचे दिंडोरी तालुका अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, प्रमोद देशमुख, दिंडोरी नगरपंचायतचे नगरसेवक तुषार वाघमारे, निलेश गायकवाड, तालुका सरचिटणीस योगेश तिडके, काका देशमुख, श्याम मुरकुटे, किरण नाईक, सतीश जाधव आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नरेंद्र जाधव यांनी अधिक माहिती दिली. मी नरेंद्र जाधव, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दिंडोरी. आज या ठिकाणी आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आदरणीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये प्रमुख जे मुद्दे आहेत आमचे, त्यामध्ये प्रामुख्याने आजचा शेतकरी हा प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे. कोरोनाच्या या महाभयंकर अशा संसर्गजन्य रोगामुळे कधीही नाही झालं एवढं नुकसान या शेतकऱ्याचं आज ठिकाणी होत आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आमची सरकारकडे का शेतकऱ्याला तात्काळ एक मदतीचा हात म्हणून पीक कर्ज उपलब्ध करून द्यावेत. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेच्या बांधावर जाऊन असं वचन दिलं होतं का आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू, संपूर्ण कर्ज माफ करू. परंतु हे आश्वासन या सरकारने पाळलेलं नाही, तर ते आश्वासन, ते वचन या सरकारने पाळावं अशी आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा का शेतकऱ्यांना खतं बियाणं हे मिळत नाही आहे. अतिशय वाईट परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. काल आपण जर बघितलं असेल तर खुद्द स्वतः या राज्याचे कृषीमंत्री आदरणीय दादाभाऊ भुसे हे औरंगाबाद या ठिकाणी एका दुकानामध्ये गेले असताना त्या दुकानात युरियाचा प्रचंड साठा उपलब्ध असताना सुद्धा त्यांना दुकानदाराने उडवाडवीची उत्तरं दिली, एकही युरियाची गोणी उपलब्ध नाही असं उत्तर दिलं. खुद्द कृषीमंत्र्यांची जर अशी अवस्था या राज्यामध्ये असेल तर इतर शेतकऱ्यांचं काय होत असेल याचा विचार न केलेला बरा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बियाणे हे अतिशय बोगस बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे. त्याची शासनाने, कृषी विभागाने तात्काळ दखल घ्यावी आणि या संकटातून शेतकऱ्याला वाचवावं. दुसरा महत्त्वाचा विषय, काल परवा नाशिकमध्ये बातमी समजली का कोरोनाच्या जे पेशंट आहे त्यांना ॲडमिट करण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी फुल झालेलं आहे ते हॉस्पिटल. म्हणजे मोठी चिंतेची बाब आहे का जर आजच्या कंडिशनमध्ये एवढी वाईट परिस्थिती असेल तर अजून जर परिस्थिती जर बिघडली, अजून जर रुग्ण वाढले तर काय होणार या. जनमत मराठीसाठी संतोष निकम, दिंडोरी, नाशिक.